सुमारे 9 लाखांचा गांजा हस्तगत केला. यामुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांना कनाशी देवाळा या परिसरात गांजा साठवला असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रविवारी पोलिसांनी सापळा रचत या गावातील मक्याच्या शेतातील पत्र्याच्या शेड मध्ये असणारा सुमारे 436 किलो गांजा हस्तगत केलाय. हा गांजा सुमारे 9 लाख रुपये किमतीचा असावा असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून 1 आरोपी अद्याप फरार आहे. तसेच घटनास्थळावरून गांजासह 1 बुलेट, 1 दुचाकी, 2 मोबाईल व 9,000 रोकड जप्त करण्यात आली. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई नेक्स्ट. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू.